విద్యార్థి మిత్రులు, ఆజ్ అప్న వైరింగ్ కి సంబంధించిన ప్రిన్సిపల్ కొనసాగ మైక్ వైరింగ్ చేసిన పూర్ణజీ వైరింగ్ చేతి మీటర్ నంతర ఆపల్లా కొంత్యా క్రమాన్ని హిట్ కరత జావాలి. त्याचा एक लेआउट डायग्राम तो आपण पुढील तासात आम्ही विश्लेषण करत आहोत. त्याचा डायग्राम मध्ये मी काढून घेऊ ठेवतो आणि नंतर त्याची संपूर्ण माहिती सांगतो. त्यामुळे तो भाग बाजूला ठेवून मी आज आपल्याला वीज निर्मिती प्रत्यक्षात आपण जी वीज तयार करतो ती तयार करतो म्हणजे काय, विद्युत ऊर्जा तयार करते म्हणजे काय, तर ऊर्जेचं एका स्वरूपातून दुसऱ्या स्वरूपात ट्रान्सलेशन करणं, रूपांतर करणं. कोणती ऊर्जा संपुष्टात येत नाही किंवा नव्याने निर्माण होत नाही तर तिचं फक्त काय होत असतं, रूपांतरण होत असतं. तसं वीज निर्मिती जी आहे, वीज निर्मिती म्हणजे दुसऱ्या स्वरूपात असलेली ऊर्जा आपल्याला विद्युत ऊर्जा ट्रान्सफर करायची, रूपांतरित करायची. तर ही जी रूपांतरित कशी का करायची, तर विजेचा जास्त आहे इतर ऊर्जेपेक्षा, किंवा वीज ही आपल्या जीवनाचा अविभाज्य घटक. पूर्वी आपण म्हणायचो की अन्न, वस्त्र आणि निवारा या मानवाच्या मूलभूत गरजा आहेत, पण आता आपण जर विचार केला तर त्या मूलभूत गरजामध्ये विजेचा समावेश आपण करणं गरजेचं आहे. कारण जर एक दिवस लाईट नसेल तर आपलं, तुम्ही सकाळपासून विचार केला तर सर्व विजेवर चालणाऱ्या याच्यावर आपलं जीवन जाते. तुमचे पाणी उपासण्याचा पंप, मिक्सर असेल, घरात वेगवेगळी उपकरणं असतील, ते सगळे काम आपण विजेवापर करून घेतो. आणि अशी जर वीज नसेल तर ते म्हणजे आपल्याला जीवन जगणं मुश्किल होत जातं. म्हणून वीज ही एक प्रकारे मूलभूत गरज आपली या ठिकाणी तयार झाली आहे. मग ही वीज तयार करण्याची वेगवेगळी जी माध्यम आहेत, कोणती माध्यम आहेत, त्या माध्यमाचा फायदा काय, तोटा काय, नवीन माध्यम का अस्तित्व झाली, तर थोडक्यात काय की प्रत्येक निर्मिती जे प्रकार आहे त्याला थोडस फायदे आणि तोटे असतात. उदाहरणार्थ पहिला प्रकार तुमचा पाण्यापासून वीज निर्मिती, तर आपण हायड्रो इलेक्ट्रिक पॉवर प्लांट, हायड्रो इलेक्ट्रिक पॉवर प्लांट या नावाने ओळखतो. ह्या स्थितीत काय असतं बा, की पावसाचं पडणारं पाणी धरणामध्ये साठवून ठेवायचं. पावसाळ्यात जेव्हा आपला पाऊस होतो त्या पावसाचं पाणी धरणामध्ये साठवून ठेवायचं आणि तेच पाणी कंट्रोल वॉलने नियंत्रित करून तुमचा जो वीज निर्मिती करणारा संच असतो त्याच्या टर्बाईनवर, टर्बाईन म्हणजे एक प्रकारे पंखा पंखासारखा असतो, त्याच्या पातळीवर पाणी जर सोडलं तर तो पंखा किंवा ते टर्बाईन फिरत आणि ते टर्बाईन फिरलं तर त्याला कनेक्ट किंवा त्याला पुढे जनरेटर जोडलेला असतो की ज्याला आपण वीज निर्मिती संच म्हणतो. मग हे जे पाणी आहे तुमचं ते पाणी नियंत्रित करून त्या टर्बाईनवर सोडलं, टर्बाईन तुमचा रोटेट होणार, रोटेट झाला की त्याला जोडलेलं जनित्र किंवा वीज निर्मिती संच किंवा जनरेटर फिरू लागला आणि जनरेटर फिरू लागला की तो लाईट तयार करणार. इतकं कमी वेळेत सांगायचं म्हणलं तर इतकं कमी म्हणजे प्रोसेस जी आहे ती कशी, धरणातलं पाणी नियंत्रित करून टर्बाईनवर सोडणे, टर्बाईन फिरणार, टर्बाईन फिरलं का जनरेटर फिरून लाईट तयार करेल. ही एकदम सांगायला एकदम थोडी साधी गोष्ट आहे, पण त्यासाठी पूर्वतयारी काय असते, धरण अशा ठिकाणी साठवायला लागेल तर आपल्याला निर्मिती संच बसवता येईल, त्याचं पाणी घेता येईल, पुन्हा वापरलेलं पाणी बाहेर निघत ते पाणी पुन्हा शेतासाठी वापरता येईल, किंवा त्याच्या खालीच पुन्हा वीज निर्मितीचा दुसरा संच आपल्याला तयार करता येईल. अगोदर आपल्याकडे कोयना पॉवर प्लांट असं समजूया आपण, की जो महाराष्ट्र सगळ्यात मोठा पाण्यापासून लाईट तयार करण्याचा प्लांट आहे. या पॉवर प्लांटच्या बाबतीत असं आहे की समजा तुमचं धरण आहे, त्या धरणामध्ये पूर्ण भरले आणि पहिल्या टप्प्यात वीज निर्मिती केली, याच्यातून पाणी बाहेर गेल्यानंतर दुसरा टप्पा, तिसरा टप्पा, असं कितीतरी टप्प्यावर आपण लाईट निर्माण करू शकतो. म्हणून धरण उंचावर जर बांधलेलं असेल तर त्याच्या खाली आपण टप्पे टप्पे पाडत येतात आणि सगळ्यात जवळच्या टप्प्यातून तुम्हाला पाणी बाहेर बाहेर निघलं पाणी शेतीसाठी वापरता येतं. म्हणजे थोडक्यात वापरलेलं पाणी वाळायलाही जात नाही आणि पाहिजे तितकी लाईट सुद्धा तयार होईल. अशा प्रकारे ही याचा जो सोर्स आहे तो निसर्गातून मिळणार आहे, फक्त बांधणी खर्च मात्र येतो.
आता बाकी खर्च येतो बरोबर, पण त्यासाठी बाकी मेंटेनन्स खूप असतो. म्हणजे असं नाही की पाण्यापासून पाणी मिसळलं तर फुकट म्हणून लाईट फुकट मिळते असा काही प्रकार नाही. त्याला इतर जो खर्च येतो तुमच्या निर्मितीपासून तर तुमचं वितरण करण्यासाठी जागेपर्यंत पोहोचवणे डिस्ट्रीब्युट करणे याला जो संपूर्ण खर्च येतो तो खूप मोठ्या प्रमाणात असतो. त्यामुळे असं म्हणता येत नाही की पाणी फुकट म्हणून लाईट फुकट, तर इतर खर्च सुद्धा त्याच्यात इन्क्लूड केलेला असतो. आता ही जी निर्मिती आहे, निर्मितीनंतर ते तिथं तुमचं पॉवर हाऊस असतं, त्याच्यात एक पॉवर हाऊस बांधून तिथं क्रॉस बरोबर बसून आपल्याला आवश्यकतेप्रमाणे स्टेप अप स्टेप डाऊन डायरेक्ट करून नंतर आपल्याला जिकडे वहन करायची त्या मार्गावर येते. मग मार्गात बरेच काय होतं, एसटी सबस्टेशन, एलटी सबस्टेशन वगैरे सबस्टेशनचे प्रकार आहेत. तर त्या सबस्टेशन पर्यंत अजून एलटी पासून पुन्हा कस्टमर पर्यंत किंवा ग्राहकापर्यंत तुमची पोहोचलेली असते. पण ते एलटी त्यांच्यापासून हेच पद्धत अवलंबलेली असते. आता या ठिकाणी याचे फायदे काय आणि याचे तोटे काय, तर तुम्हाला शिकवताना सांगितलं की फायदे असे की पावसाचं पाणी जे मिळतं ते फुकट इंधन झालं, पावसाचं पाणी मिळतं ते फुकट इंधन. पण तोटा असा आहे की कुठेतरी एकदम डोंगराळ भागात लांब आपल्याला साठवावं लागतं की जेणेकरून आपल्याला त्याचे विविध टप्पे बनवता येते. कुठेही सपाट फ्लॅट जागेवर ते बनवता येत नाही. फ्लॅट जागेवर बनवलं तर तुमचं प्रेशरही पाणी त्याच्यावर आपल्याला टाकता येणार किंवा टाकलं तरी खड्ड्यात खाणून ते पाणी पुन्हा कसं काढायचं बाहेर हा प्रश्न राहणार. म्हणून उंचावर बांधून ते पाणी पुन्हा आपोआप शेतीपर्यंत गेलं पाहिजे अशाच ठिकाणी याची उभारणी करावी लागते. त्यामुळे काय होतं की अंतर जे आहे म्हणजे तुमच्या ज्या ठिकाणी लाईट लागते त्यापासून धरणापर्यंतचं अंतर मोठ्या प्रमाणात असतं, खूप मोठं असतं. म्हणजे पर्यायी काय होतो की तुमचा वहन खर्च वाढत जातो, वहन खर्च वाढतो त्याच्यात पॉवर लॉस होतो लाईटचा. त्या गोष्टी तुमच्या जितकं वहन लांब नव्हतं तितकं पॉवर पॉवर लॉस होतो किंवा लाईट तुमची वाया जाते. जसं इंधन जसं फुकट आहे तसं वहन त्याचा लॉस सुद्धा भरपूर प्रमाणात होतो. म्हणजे याला फायदे आणि तोटे दोन्ही घेते. दुसरी गोष्ट पाणी पावसावर अवलंबून आहे. चुकून एखाद्या वर्षी दुष्काळ पडला तर त्या धरणात पाणीच नाही आलं त्याची संपूर्ण यंत्रणा आपली ठप्प होईल आणि त्याच्यावरही समुद्र आहे तर आपल्याला लाईट फुटणार नाही. म्हणजे हा एक पर्याय आहे किंवा ही एक प्रकार आहे. पण म्हणून हाच कायम चालणं असं नाही, कारण उन्हाळ्यात पाणी शिल्लक नाही राहिलं तर आपण अंधारात नाही राहू शकतो बरोबर. म्हणून काय करावं याच्यावर हे म्हणून काय केलं की वीज निर्मितीचे दुसरे प्रकार काय आपल्या अस्तित्वात आले. तर दुसरा प्रकार जो याच्यानंतरचा तो पाण्याच्या वाफेपासून लाईट तयार करणे, पाण्याच्या वाफेपासून लाईट तयार करणे, पाण्याच्या वाफेपासून लाईट तयार करणे त्याला थर्मल पॉवर प्लांट म्हणतो. थर्मल पॉवर प्लांट याच्यात काय असतं की पाणी फार कमी लागतं, पाण्याच्या वाफेपासून लाईट तयार करतो बरोबर. आता पाण्याची वाफ कशी करायची तर त्यासाठी मोठमोठे बॉयलर वापरलेले असतात. बॉयलरला इंधन म्हणून तुम्ही भुसा, लाकूड, कोळसा अशी विविध माध्यमापैकी कुठलेही एखादी इंधन आपण वापरू शकतो. उदाहरणार्थ तुम्हाला साधं वगैरे असतं साखर कारखाना असतो, साखर कारखान्यात ऊस पूर्ण गाळत झाल्यानंतर भुसा बाहेर आणि तो भुसा इंधन म्हणून पुन्हा वापरला जातो. म्हणजे थोडक्यात इंधन त्याला बाहेरून घ्यावं लागत नाही. बॉयलर मध्ये पाणी तापवण्यासाठी जे इंधन लागतं तर ते भुसा म्हणूनच त्या ठिकाणी वापरलं जातं. पण मोठ्या निर्मिती संचय तिथं मात्र तुमचा कोळसा वापरला जातो. अगदी ट्रेनने तुमचा कोळसाच्या ठिकाणी पुरवलेला असतो आणि तो कोळसा तुमचे बॉयलरमधील पाणी तापवण्यासाठी वापरत असतात. आता एक लक्षात घ्या, बॉयलर कसे असतात, मोठमोठे बॉयलर असतात. त्या बॉयलरमध्ये आपण जे इंधन चालतो त्याची उष्णता आतमध्ये तुमच्या बॉयलरला मिळेल अशा पद्धतीचं तुमची आतली रचना असते. आता याचे दोन आहेत, एक तर तुमचं उष्णता पाण्यावरती पुरवतात किंवा पाणी उष्णतेवरती पुरवतात. म्हणजे जर तुमचं ट्यूबमधून पाणी बाहेर पडत असेल तर त्या ट्यूबवरती संपूर्ण उष्णता असते, किंवा एखाद्या माध्यमातून उष्णता फिरवली तर त्याच्या संपर्कात पाणी आलेलं असतं तो भाग वेगळा. फक्त काय केलं असतं की उष्णता देऊन तुमचं पाणी तापवलं जातं, तापवलेलं पाण्याची वाफ होते ही वाफ नियंत्रित करून कंट्रोल करून
बाहेर घेतले ते बॉयलरच्या. बाहेर घेतल्यानंतर त्या वाकेच्या प्रेसरचा उपयोग टर्बाईनची पाती फिरवण्यासाठी केला जातो. मग टर्बाईनची पाती फिरली की त्याला जोडलेला जनरेटर काय होतो, करायला लागतो जनरेटर पद्धती लाईट तयार करतो. म्हणजे सांगायला संकल्पना फार छोटी वाटते आपल्याला. एक पाणी घे, एक बॉयलर घ्यायचं, त्याच्यातलं पाणी उकळायचं, वाप तयार होईल, ती वाप बाहेर घेऊन त्याच्यावर सोडायची. पण याच्यात किती यंत्रणा असते, पूर्ण उष्णता तुमची जर व्यवस्थित बॉयलरला मिळायची असेल तर तिथं पुन्हा आयडी आणि एफडी पंप असतात. म्हणजे तुमची हवा इंड्यूस करणे, फोर्स करणे आतमध्ये, आणि तो जाळे किंवा जी उष्णता आहे त्या आतमध्ये व्यवस्थित पसरवणे. त्यानंतर ती वाफ मोठ्या पायपावाटून मधून कंट्रोल करून बाहेर घेणे, वाफचा उपयोग करून तिथं प्रेशर आल्यानंतरच वाळू ओपन करणे, उघडणे, आणि त्या प्रेशरचीच वाफ टर्बाईनवर सोडणे. जर थोडा जरी प्रेशर कमी झाला तर निर्मिती संचवर परिणाम होतो. म्हणून सगळ्यात पहिले की तिथं वाफेचा प्रेशर हा मेंटेनच करावा लागतो तुम्हाला. जितक्या वाफ तितक्या क्षमतेने तो जितक्या प्रेशरनी तुमचा टर्बाईन फिरेल त्यापेक्षा कमी प्रेशर जर झाला तर आपण टर्बाईन फिरणं, टर्बाईनची गती कमी होईल. टर्बाईनची गती कमी झाली तर जनरेटर फिरणं सुद्धा काय होतं, तुमचं कमी गतीने फिरेल जनरेटर सुद्धा. आणि कमी गतीने फिरला तर तुमचा दाब येतो, प्रोड्यूस होणारा दाब आहे तयार होणार, इंच कमी दाबाने तयार होईल. आता असं होऊन त्या तयार नाही, जर दाब कमी मिळला पुढे सगळ्या घटकावर परिणाम होऊ शकतो. म्हणून सगळ्यात महत्वाचे काळजी काय घ्यावं लागतं की वाफेचा प्रेशर हा मेंटेनच करावा लागतो. त्याच प्रेशरने तितक्याच दाब आणि वाफ तयार झाली पाहिजे, आणि त्याच तितक्याच प्रमाणात इंधन आपल्याला त्यासाठी आतमध्ये टाकावं लागतं. आता त्यांना असा फायदा असा आहे की हा तुमचा बॉयलर आहे, बॉयलर मधून वाफ तुम्ही बाहेर घेतली, वाफ घेतली तर जनरेटरवर सोडली तुम्ही, बरोबर तुमच्या टर्बाईनला सोडली, इथं लाईट तयार झाली तुमची, आणि इथून जी वाफ बाहेर निघत पुन्हा म्हणजे टर्बाईनला वापरून जी वाफ पुन्हा बाहेर निघते ती एक्सपांड होते. एक्सपांड होते म्हणजे तिचं व्हॉल्युम वाढतो. म्हणून बाहेर निघताना मोठा पाईप वापरतात एकदम असं. आज जाताना कंट्रोल छोटा असतो प्रेशर मिळण्यासाठी, आणि बाहेर येताना मोठा पाईप असतो. याच्यात जी वाफ येते बाहेर ती एक्सपांड होते. मग तेव्हा म्हणजे काय करायचं, परत ती वाफ काय बाहेर सोडायची का वातावरणात नाही, त्यासाठी त्या पाईपावर कंडेन्सेट नावाचं उपकरण बसवलं असतं. कंडेन्सेट म्हणजे काय, तिथे वाफेचं रूपांतर पुन्हा कशात करतं, पाण्यात करतं, गरम पाण्यात करतं. म्हणजे वाफून राहिली वाफ बाहेर आल्यानंतर कंडेन्सेटच्या साह्याने पाण्यात रूपांतर केलं जातं, आणि ते पाणी पुन्हा संपणी बॉयलरला फीड केलं जातं. ते पाणी पुन्हा बॉयलरला फीड केलं जातं. त्याची सायकल जी कंटिन्यू जाते. पाणी पाण्याची वाफ ती वाफ वापरली आपण, वापरल्यानंतर पुन्हा बाहेर येईल, बाहेर येईल पुन्हा तिथे पाण्यात रूपांतर, आणि ते पाणी पुन्हा बॉयलरला तुमचं तिथं फिल केलं परत. अशा पद्धतीने तुमचं हे जे सर्क्युलेशन आहे ते कंटिन्यू तुमचं चालू राहत. सर्क्युलेशन चालू राहताना पाण्याचा लॉस होत राहतो. म्हणजे असं काही नाही की सगळंच पाणी जातच्या जागेवर लिव्हल राहील. बॉयलरमध्ये एकदा पाणी भरतं की तुमचं जनरेटरमधून बाहेर, तुमच्या टर्बाईनमधून बाहेर येणाऱ्या तुमचं पाणी जरी होतं तितक्या प्रमाणात पाणी जितके लॉस होत असतो मध्ये. म्हणून दर काही तासाने नव्याने पाणी त्याच्यात तुमचं ऍड करावं लागतं. आता याचा फायदा काय आहे, तोटा काय आहे, तर याला इंधन जे लागतं ते खर्ची घेत बरोबर. पण फायदा असा की पाणी एक कमी लागत, पाणी एक पाणी त्याचं कमी लागत. उभारणी आपण पाहिजे तिथे करू शकतो, या पॉवर प्लांटची उभारणी आपण पाहिजे तिथे करू शकतो. म्हणजे ज्या भागात गरज आहे किंवा तिथून जवळ जाईल बनवू शकता त्या ठिकाणी आपण ते उभारणी करू शकतो. मग अशी या पद्धतीने काही तोटे आणि काही फायदे फायदे. इंधन महाराष्ट्र बाकीचा खर्च कमी होतो, ओन वर खर्च कमी होतो, पॉवर लॉस वर खर्च कमी झाल्यामुळे कमी होतो. या पद्धतीने ही जी सिस्टीम आहे आता आपल्याकडे महाराष्ट्र ह्या प्रकारचीच लाईट आपण जास्तीत जास्त प्रकारे वापरतो, पाणीची वापरतो आणि वाफेची सुद्धा मोठ्या प्रमाणात वापरतो. आता दोन इंच विचार केला, एक आपल्याला माहिती आपण शिकलो की लाईट ही साठवून ठेवता येते, तयार पद्धतीत वापरावा लागतो. नाहीतर आपण काय केलं असतं, पावसाळ्याच्या काळात तुमचं पूर जर होत नाही त्याला धरणातूनही पाणी खाली सोडतो, तर त्या काळात जर आपण मोठ्या प्रमाणात लाईट तयार करून ठेवली, त्या काळात जर आपण मोठ्या प्रमाणात लाईट तयार करून ठेवली तर काय होईल, पुन्हा उन्हाळ्यात वापरता येईल आपल्याला. पण पुढे ठेवायची ती तर लाईट ही अशी बाब नाही की तिची तयार करून पुतीवर उठवता येते. आपल्याला लाईट तयार झाली का वापरावा लागतो. म्हणजे थोडक्यात काय की जर पाणी संपलं तिची निर्मिती संपली लाईट बंद,
पाणी असताना किती जास्त लाईट लाईट केली किती वापरलीच पाहिजे. म्हणून तयारी केली किती जास्त साठ होत आहे ती सतत निर्माण करावी लागली. म्हणून हा पर्याय पण त्याला धरणा चालू करता येतो. किंवा पावसाळ्याची जी असतात ती कमी ठरतात, उन्हाळ्याची कमी पडली तर ती वाढवतात. अशा पद्धतीने दोन्ही एकमेकाला रिलेटेड प्रकारे याचा पाण्याचा इंधन खर्च कमी, वाद्याचा इंधन खर्च जास्त, पाण्याचं ओव्हन खर्च जास्त, त्याचं ओव्हन खर्च कमी. आणि प्रत्येक प्लांटला प्रत्येकाला तुमचे फायदे आणि तोटे हे असतात, किंवा काही फायदे आणि काही तोटे असतात. अशा प्रकारे आपण दोन पॉवर प्लांटचे प्लांटची किंवा वीज निर्मिती प्रकाराची माहिती या ठिकाणी पाहिजे. आता हे जे दोन प्रकार पाहिजे त्याच्यात तुमचं बऱ्याच वेळा त्याची माहिती विचारतात किंवा याची तुम्हाला असणारी माहिती द्या पाण्यापासून वीज निर्मिती कशी होती. तर तुम्हाला थोडक्यात प्रोसेस सांगता आली पाहिजे काय प्रोसेस सांगा की पाण्यापासून पावसाचं पडणारं पाणी धरणात धरणातून ते पाणी बंद न पाईपावर कंट्रोल करून किंवा नियंत्रित वाली टर्बाईनवर सोडलं, टर्बाईन सोडवर सोडलं का टर्बाईन करतो, टर्बाईन केल्यानंतर त्यात जोडलेलं जनरेटर करतो आणि जनरेटर पुढं तुमचं जनरेटरवरून लाईट तयार होते आणि ती लाईट आपण ट्रान्सफर करू शकतो तिथपर्यंत पाहिजे. त्या पद्धतीने एकदम शॉर्ट सांगायचं म्हणलं तसेल. आता ही प्रोसेस मी दोन एक मिनिटात सांगतो तितकी सोपी नाही, त्याला वर्षानुवर्ष काम जाते तेव्हा लाईट तयार होते. दुसरा प्रकार काय सांगितलं थर्मल पॉवर स्टेशन. थर्मल पॉवर स्टेशन किती सोपं आहे, एक बॉयलर, बॉयलरला इंधन जाऊन पाणी उकळायचं, त्याची वाफ घ्यायची आणि ती वाफ टर्बाईनवर सोडून टर्बाईन फिरतात, टर्बाईन फिरलं का जनरेटर फिरत आणि लाईट तयार होईल. हे सांगताना प्रोसेस फार सोपी वाटतो. ते बॉयलर कसे असावे, बॉयलरला इंधन कसं, तिथं पंप तुमचे बाहेर रात्री पेटवण्यासाठी किंवा तुमची आग बांधवण्यासाठी पंप असतात. एक धूर बाहेर काढायला पंप असतो, म्हणजे तुमचे जे इंधन जाळून धुवून येतो धूर बाहेर काढण्यासाठी सेपरेट मोठा पंप असतो. ही जी प्रोसेस आहे त्याला सगळं इलेक्शन जे म्हणतो ते एक म्हणजे फर्स्ट आहे. असं काही नाही की तू एक वाक्यात सांगितलं उद्या करा सांगतात आपण या ठिकाणी एक बॉयलर त्याला जाळ लाईट येतो तर ते सर्व्हिस सिस्टीम त्या टेक्निकली पॉईंटनुसार जायला पाहिजे. त्या बॉयलर कितीचा पंप लागेल, आयडी पंप केवढा लागेल, एफडी पंप केवढा लागेल, हे सगळ्या गोष्टी जे तुमच्या त्या डिझाईनमध्ये जाणार याच्यात केलेले असतात. नंतर टर्बाईन प्रेशर किती पाहिजे, कितके प्रेशर म्हणजे 44 आरपीएम फिरतं का, स्टील फिरलं तर किती दाब तयार होतो, 440 वॉट होतो. पण जर चुकून प्रेशर कमी झाला, स्पीड कमी झाला, 440 पेक्षा कमी दाब तयार होतो, 440 पेक्षा दाब कमी झाला तर त्याच्यावर कार्य करणारे उपकरण खराब होतील. उदाहरणार्थ एखादी मोटर तुमची 440 वॉटला चालली आणि तिथं चुकून तुमचा 250 दाब तयार आला तर तो लो व्होल्टेजमुळे ती मोटर तुमची खराब होऊ शकते आणि हाय वेळ सुद्धा खराब होते. म्हणजे तुम्ही प्रेशर वाढवला जनरेटरची स्पीड वाढत, जनरेटरची स्पीड वाढत तुमचा दाब वाढत, 440 समजा 500 गेला तरी 500 दाबा सुद्धा ती मोटर काय होईल तुमची खरं हायर व्होल्टेज ती खराब होती आणि लो व्होल्टेज सुद्धा ती मोटर तुमची खराब होती. म्हणजे तुमचं कॉन्स्टंट व्होल्टेज एकसारखा दाब आपल्याला निर्मितीमधून मिळवावा लागतो. ते जर नाही केलं तर आपली त्याच्यावर चालणारी उपकरणं सगळी यंत्रणा आपली कोलमडून पडतो. म्हणून ह्या बाबी पाण्याच्या बाबतीत असो किंवा वाफेच्या बाबतीत असो पाणी सुद्धा तितक्याच कंट्रोल पद्धतीने त्याच्यावर सोडलं पाहिजे आणि वाफ सुद्धा तितक्याच नियंत्रित पद्धतीने टर्बाईनवर सोडली पाहिजे. अशा प्रकारे या दोन्ही प्रकारची माहिती आपण आज पाहिजे. उरलेले प्रकार आपण उद्या